मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना. मंत्रिमंडळाच्या विस्तारासह अजित पवारांच्या नाराजीवर अमित शहांसोबत चर्चा होणार, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर, आजारी असल्यानं बैठकीला अनुपस्थित. मुख्यमंत्र्यांचा दावा, अजित पवारांच्या बंगल्यावर मंत्र्यांची बैठक. नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी तातडीनं चौकशी अहवाल सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश. नांदेड रुग्णालयात औषधांचा साठा यायला सुरुवात, झी 24 तास दणक्यानंतर प्रशासनाची धावपळ. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 2 दिवसात 31 जणांचा मृत्यू, औषधांचा पुरेसा साठा असल्याचा सरकारचा दावा. झी 24 तासच्या रियालिटी चेकमध्ये ठरला खोटा, तात्काळ अहवाल देण्याचे सरकारचे आदेश. राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी. नक्षलग्रस्त भागातील मतमोजणी 7 नोव्हेंबरला. विकासाचा ध्यास म्हणजे